नमस्कार, आपण पाहत आहोत सी न्यूज लाईव्ह महाराष्ट्र। जिंतूर मध्ये आमदार मेघना बोर्डीकरांच्या हस्ते कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत अनुदान वाटप। 10 पात्र मयत कुटुंबाच्या वारसास प्रत्येकी 1,00,000 रुपये अनुदानाचे वाटप। जिंतूर तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील शेतकरी आत्महत्याग्रस्त वारसांना आज तहसील कार्यालयात आमदार मेघना बोर्डीकरांच्या हस्ते शासकीय अनुदान वाटप करण्यात आले। प्रत्येक वारसास 1,00,000 अनुदानाचा धनादेश प्रदान करण्यात आला। या पात्र लाभार्थीमध्ये चंद्रभागा, दिगंबर, बुधवंत, पांगरी, कमलबंडू, पोटफाडे, मांडवा, शबाना, नदीम कुरेसी, जिंतूर, भागीरथी, संजय घुले जिंतूर, संगीता मधुकर सावळे, चिंचोली बुद्रुक, शिवाजी सीताराम कोकाटे अंबरवाडी, महानंद किशन खिल्लारे भोगाव, आशामती दादाराव पंडित धानोरा देवगाव, सुमन मल्लारी पावडे बेलखेडा, सत्यफुला दत्तराव घोडे पाचेगाव आदी 10 लाभार्थींचा आहे। या आमदार मेघना बोर्डीकर यांच्यासह तहसीलदार सखाराम मांडवगडे, नायब तहसीलदार ओमप्रकाश गोंड, डॉक्टर परेश चौधरी, तलाठी नितीन बुढे व सोनूने सह लक्ष्मणराव बुधवंत, राजेंद्र थिटे, अशोक बुधवंत, माधव दराडे, बाबासाहेब खेत्रे, संजय घुले व रवी रबावळे आदींची उपस्थिती होती। ब्युरो रिपोर्ट सी न्यूज जिंतूर। भागवत चव्हाण, परभणी।